हॅलो मी अमृता कोरे माझ्या या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तर आजची आपली ही रेसिपी आहे डाळ वडा रेसिपी कशा प्रकारे केली जाते ते मी तुम्हाला आज आजच्या व्हिडिओमध्ये करून दाखवणार आहे सगळ्यात आधी मी या ठिकाणी एक वाटी चना डाळ घेतला होता आणि तो चणा डाळ मी या ठिकाणी रात्री भिजत ठेवला होता तुम्ही बघू शकता आता हे आपले चणा डाळ भिजून तयार आहेत चना डाळ भिजून झाल्यानंतर ते डाळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे धुवून झाल्यानंतर ते मिक्सरमध्ये बारीक असे वाटून घ्यायचं आहे वाटून झाल्यानंतर ते एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर बारीक कापलेली कोथिंबीर एक मिडियम साईज कापलेला मोठा कांदा आणि चार ते पाच एवढ्या हिरव्या मिरच्या आपण कापून घेतलेल्या आहोत त्यामध्ये कडीपत्ता दोन ते तीन पाकळ्या आणि मीठ चवीनुसार यामध्ये टाकणार आहोत आणि पाव चमचा हळद आणि तांदळाचं पीठ यामध्ये आपण टाकून घेऊन ते व्यवस्थित कालून घेणार आहोत त्यानंतर थोडेसे मी भिजवलेले चणा डाळ थोडेसे साईडला ठेवले होते ते सुद्धा मी त्यामध्ये टाकून व्यवस्थित असा घट्ट असा आपण या ठिकाणी ते, ते पीठ कालून घेणार आहोत आणि एका बाजूला मी या ठिकाणी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपलं तेल गरम झालेलं आहे तेल गरम झाल्यानंतर मी या ठिकाणी चणाडाळीचे जे वडे आहेत ते वडे मी या तेलामध्ये टाकून घेऊन अशा प्रकारे व्यवस्थित दोन्ही बाजूने मी हे वडे तळून घेणार आहे अनेकदा तुम्ही बटाटे वडे खाले असतील किंवा डाळीचे अनेक प्रकार तुम्ही नाश्ता करून पाहिले असाल पण अशा प्रकारे चणा डाळीपासून डाळवडा रेसिपी नक्की करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली सांगायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचा बटन दाबायला विसरू नका आणि पुन्हा भेटूया नवीन अशा छान अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार आणि अशाच प्रकारे माझ्या या चॅनलमध्ये तुम्हाला नवीन नवीन अशी रेसिपी आणि अगदी सोपी रेसिपी मी करून दाखवण्याचा प्रयत्न करीन